नमस्कार, अश्विनीज कुकबुकमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण ढाबा स्टाईल चना मसाला कसा करायचा ते पाहणार आहे। तर हा चना मसाला आपण काळ्या चण्यांपासून बनवणार आहे। एकदम टेस्टी आणि चमचमीत रेसिपी आहे। तर मी त्यासाठी इथे काळे चणे घेतलेत 2 वाट्या। तर हे चणे मी 7 ते 8 तास भिजवून घेतलेत। आता ह्या चण्यांमध्ये आपल्याला खडे मसाले टाकायचे आहेत काही, तर मी इथं 2 वेलची टाकल्यात हिरव्या, 1 दालचिनीचा तुकडा, 3-4 काळे मिरे टाकलेत, 1 तमालपत्र, थोडंसं मीठ टाकलं आहे आणि 1 चिमूटभर बेकिंग सोडा, म्हणजे आपला घरचा खायचा सोडा असतो तो टाकला आहे। त्यामुळे काय होतं, चणे छान शिजले जातात। तर हे चणे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। आता यामध्ये पाणी टाकायचं आहे शिजण्यासाठी। तर मी हा डब्बा कुकरमध्ये ठेवून शिजवणार आहे। व्यवस्थित मीठ मिक्स करूयात। तुम्हाला हवं असेल तर डायरेक्टली कुकरमध्ये हे सगळे चणे टाकून तुम्ही शिजवून घेऊ शकता। तर आता मी कुकरच्या 6 शिट्ट्या करून घेणार आहे। 5 ते 6 शिट्ट्यांमध्ये चणे छान शिजतात, मऊ शिजतात। तर मी इथं शिजवून घेतलेत चणे। तर हे बघा, एकदम मऊ झालेत 6 शिट्ट्यांमध्ये। अशा प्रकारे मऊ झाले पाहिजेत। सोडा आणि मीठ टाकल्यामुळे चणे लवकर शिजतात। आता हे चणे आपल्याला एका बोलमध्ये काढून घ्यायचे आहेत। जे आपण खडे मसाले शिजताना टाकलेले ते आपण आता काढून घेऊयात, कारण फ्लेवर चण्यांमध्ये छान उतरला आहे। तर जेवढे खडे मसाले दिसतील तेवढे काढून टाकायचे आहेत। तर मी थोडेसे चणे जे आहेत ते स्मॅश करून घेणार आहे, बाकीचे आपण बाउलमध्ये काढून ठेवूयात। तर हे चणे मी चमच्याने स्मॅश करून घेते, तुम्ही रवीने पण करू शकता। मऊ झाले त्यामुळे लगेच होतात। तर खूप जास्त आपल्याला याची पेस्ट नाही करायची, आबडदोबड झाले पाहिजेत। म्हणजे काय होतं, ग्रेव्हीला खूप छान कन्सिस्टन्सी येते। किंवा तुम्ही एखाद सेकंदावर मिक्सरला पण फिरवून घेऊ शकता। लक्षात ठेवायचं, खूप जास्त बारीक पेस्ट नाही करायची। तर मी तर स्मॅश करून घेतलेत चणे, तुम्ही बघू शकता आबडदोबडच आहेत। तर हे अख्ख्या चण्यांमध्ये काढून घेऊयात। आता आपण मसाला करायला घेऊयात। तर मी इथं मिक्सरचं भांडे घेतले, त्यामध्ये 2 कांदे टाकायचे आहेत, लांबडे चिरून घेतलेत, 1 टोमॅटो, 1 हिरवी मिरची, आले लसणाची पेस्ट घेतली आहे मी 1 चमचा, त्याऐवजी तुम्ही 1 आल्याचा तुकडा आणि 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या पण घेऊ शकता। आणि हा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे। मसाला वाटून झालाय, आपण ग्रेव्ही करायला घेऊयात। तर मी इथं कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल तापायला ठेवलं आहे। तेल तापलं की यामध्ये जो आपण मसाला आता वाटून घेतला तो ॲड करायचा आहे। हा मसाला तेलावरती छान परतून घ्यायचा आहे। मसाला चांगला परतला की ग्रेव्हीला कलर छान येतो आणि चांगली लागते ग्रेव्ही, त्यामुळं घाई नाही करायची। मीडियम फ्लेमवरती आपल्याला 5 ते 7 मिनटं हा मसाला परतून घ्यायचा आहे। एकसारखा हलवत राहायचं आहे। तर मी ते 5 ते 7 मिनटं मसाला परतून घेतला आहे। तुम्ही बघू शकता तेल सुटले आणि यातलं पाणी जे आहे ते कमी झालं आहे, म्हणजे टोमॅटोचं वगैरे पाणी असतं ते शोषलं गेलं आहे। आता यामध्ये मसाले टाकायचे, तर मी थोडीशी हळद टाकली आहे, त्यानंतर 1 चमचा लाल मिरची पावडर, धनेपूड टाकली आहे 1/2 चमचा, 1/2 चमचा गरम मसाला। आणि हे मसाले आता तेलावरती छान परतून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे, नाही तर मसाले करपू शकतात। मसाले तेलावरती छान परतले की ग्रेव्हीला कलर खूप छान येतो। तर मसाले आपले छान परतलेत आता तेलावरती। तर यामध्ये जे आपण चणे ठेवलेले आणि जे स्मॅश केलेले चणे पण होते तोने ॲड करायचे त्यामध्ये। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता या ग्रेव्हीमध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे। चणा मसाला थोडासा घट्ट असतो त्यामुळे जास्त पाणी नाही टाकायचं। आणि चणे पण आपण आधी शिजवून घेतले त्यामुळे शिजण्यासाठी पण पाणी नाही लागत। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। मीठ टाकायचं यामध्ये।
थोडंसं पाणी आपल्याला आत्ता जास्त वाटतं, पण थंड झाल्यावरती ही ग्रेव्ही असते ती थोडीशी घट्ट होत जाते, कारण आपण थोडेसे स्मॅश केलेले चणे यामध्ये ॲड केले आहेत, त्यामुळे थोडीशी ग्रेव्ही ठेवायची आहे. तर 2 ते 3 मिनटं ही ग्रेव्ही मी उकळून घेतली आहे. आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला सर्व करायचे आहे त्यामध्ये काढून घेऊयात, आणि यावरती आपल्याला तडका द्यायचा आहे. तर मी ते एक मोठा चमचा पळीमध्ये तेल घेतलं आहे, तेल तापलं की यामध्ये लसूण टाकायचं आहे. तर मी ते 3 ते 4 लसणाच्या बाकड्या बारीक चिरून घेतल्या आहेत. लसूण थोडासा लाल झाला की यामध्ये आपल्याला 1/2 चमचा जिरे टाकायचे आहेत. 3 ते 4 मिरच्या घेतल्यात मी ते हिरव्या, त्यामधून चिरून घेतल्यात, त्या पण यामध्ये टाकायच्या आहेत. तर आपला तडका तयार आहे. आता थोडासा तडका थंड करून घ्यायचा आपल्याला. थोडासा थंड झाला की यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची 1/2 चमचा. लक्षात ठेवायचं तेल गरम असताना नाही टाकायचं, नाहीतर मिरची पावडर जी आहे ती करपते. आता तडका आपल्याला ग्रेव्हीवरती टाकायचा आहे. तर तुम्ही बघू शकता तडका टाकल्यावरती ग्रेव्हीचा कलर एकदम चेंज झाला आहे. ढाबा स्टाईल रेसिपीजमध्ये तडका खूप महत्त्वाचा असतो, कलर आणि टेस्ट खूप मस्त लागते त्यामुळे. तर हे बघा एकदम ढाबा स्टाईल दिसते आपली ग्रेव्ही. या प्रकारेच ढाब्यावरती चणा मसाला बनवला जातो. थोडासा पातळ आता आपल्याला वाटतोय, पण जसजसं थोडंसं थंड होईल तसं थोडासा घट्टसर पण येतो याला, त्यामुळे थोडीशी ग्रेव्ही ठेवायची आहे. तर हा चणा मसाला तुम्ही पुरीबरोबर खाऊ शकता किंवा चपातीबरोबर, खूप मस्त लागतो, किंवा जिरा राईसबरोबर. तर नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला जर माझ्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.